दिवाळीची सुट्टी आणि 50% शिक्षक उपस्थिती यावरून शिक्षक संघटना आक्रमक. अक्रॉस स्टेटच्या विशेष प्रतिनिधी सुचिता पाटील यांनी घेतलेली या बातमीचा वेध. काही शाळा पहिल्या लॉकडाऊन पासून ऑनलाईन शिक्षणाच्या कामात गुंतल्या. हातात माऊसही न घेतलेल्या शिक्षकांनी अतिशय तणावात प्रशिक्षण घेऊन ऑनलाईन शिक्षणास मे पासूनच सुरुवात केली. त्यांनी कोणतीही सुट्टी घेतली नाही, कसलाही विचार केला नाही आणि सतत समोर असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे तो करत आहे. एवढ्या 7-8 महिन्यानंतर ही हक्काची दिवाळीची सुट्टी. यात समोर असणाऱ्या बंदिस्त मुलांनाही कंटाळा आलेला आहे. अशा स्थितीत ना खेळ, ना बाहेर पडणे, फक्त ऑनलाईन शिक्षण. शिक्षकही या बाबतीत तारेवरची कसरत करत आहे. हा काळा कायदा म्हणूया किंवा काळा किनार म्हणूया, हा अंध आणि अन्यायकारक आपल्यावरती परिस्थिती निर्माण केली आहे. खऱ्या अर्थानं 2 दिवसापूर्वीच शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की पारंपरिक पद्धतीनं आपल्याला सुट्ट्या दिल्या जातील की जेणेकरून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं थोडी नोकरी मिळेल. शिक्षक खऱ्या अर्थानं दुहेरी कचाट्यामध्ये आहे, ऑनलाईनच्या आणि कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या. खऱ्या अर्थानं मानसिक स्थिती ही फार कोरोनापेक्षा भयानक शिक्षकांची झाली आहे. मात्र शिक्षकांची ही परिस्थिती कुणीही जाणून घ्यायला तयार नाही, उलट एक प्रकारे खळवाद मांडला आहे. आणि या खळालाच आपण छेद देण्याचा प्रयत्न आपले या ठिकाणी सन्माननीय कार्याध्यक्ष शिक्षक भारतीचे जालिंदर सरोदे सर आणि घाटकोपरती गव्हाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित असलेली सगळी टीम, माझे सगळे शिक्षक सहकारी बंधू भगिनी, ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून खऱ्या अर्थानं ही एक प्रकारची थिंदी आहे आणि हिचं मोठं रूपांतर हे मोठ्या प्रचंड ज्वालेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सुरुवात आपण घाटकोपरपासून करतोय याचा खऱ्या अर्थाने शिक्षक भारतीचा एक प्रतिनिधी म्हणून मला फार अभिमान आहे. आणि आपण सगळे वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आता यापुढील खऱ्या अर्थानं दिशा आणि दशा कशा पद्धतीने असायला पाहिजे जालिंदर सरोदेंनी आपल्याला या ठिकाणी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि शासनाने 2 GR काढले जे अन्याय करणारे आहेत, म्हणून 6 नोव्हेंबर रोजी शिक्षक भारती संघटनेने व पदाधिकाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या दोन्ही GR ची अक्षरशः होळी केली. यातून प्रामाणिक शिक्षकाने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. घाटकोपर येथील शिक्षकांनी शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह श्री जालिंदर सरोदे यांच्या नेतृत्वाखाली GR ची होळी केली. तसेच महिला आघाडी अध्यक्षा संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखालीही GR ची होळी कर सरकारने 50% उपस्थितीचा GR काढलेला आहे. आणि दिवाळीची सुट्टी केवळ 2 दिवस शिक्षकांना दिलेली आहे. या दोनही शासन निर्णयाचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहे. लॉकडाऊन झाल्यापासून शिक्षक कामावर आहेत, कोविडच्या ड्युटीवर आहेत, कोविड सेंटरच्या बाहेर उभे आहेत, दारूंच्या लाईनीमध्ये नियंत्रण करत आहेत, रेशनिंग दुकानावर उभे आहेत, रस्त्यावरचं ट्रॅफिक सांभाळत आहेत. आमच्या भगिनी महाकाळ मॅडम तर संपूर्ण मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून रस्त्यावर उभ्या होत्या. जून महिन्यापासून आम्ही ऑनलाईन शिक्षण घेत आहोत आणि एकही दिवस शिक्षकांना सुट्टी मिळालेली नाही. आमचे आई वडील गावी घरी वाट पाहत आहेत, परंतु या 7-8 महिन्यात आम्ही एकदाही त्यांना भेटायला जाऊ शकलेलो नाही. मुलं तर घरात कोंडवाड्यासारखी कोंडलेली आहेत, कारण 7-8 महिन्यात तुम्हाला रस्त्यावर एकही मुलगा मुक्तपणे फिरताना दिसणार नाही. ही दिवाळीची सुट्टी होती जेणेकरून ते आपल्या आई वडिलांकडे किंवा आजी आजोबांकडे मुलं सुट्टीत जात असतात. ही सुट्टी सुद्धा या निर्दयी शासनाने हिरावून घेतलेली आहे. एवढी संवेदनहीनता या आधी कोणत्याही शासनाने केलेली नव्हती. केवळ कुठेतरी इलेक्शन लागले आणि सरकारी शिक्षकांचं मतदान त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी प्रचारासाठी शाळेमध्ये शिक्षक हवे म्हणून 50% अट लादणं किंवा दिवाळीच्या सुट्ट्या रद्द करणं, एवढा क्रूर निर्णय याआधी शासनाने कधीही घेतलेला नव्हता. जर थोडीफार शासनाला संवेदनशीलता वाचलेली असेल तर ताबडतोब हे दोनही निर्णय शासनाने मागे घ्यायला हवेत, कारण शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची आजही बंदी आहे. तर शिक्षक 40-40, 50-50 किलोमीटर प्रवास करून मुंबईमध्ये कसे येतील? 20 नोव्हेंबरपासून 10वीची परीक्षा आहे. शासन रेल्वे प्रशासनाच्या बाबतीत काहीच करत नाही. जोपर्यंत शासन शिक्षकांना रेल्वेने परवानगी देत नाही तोपर्यंत ताबडतोब 50% अट रद्द करायला हवी आणि पूर्वीप्रमाणे मुलांना 18 दिवसाची सुट्टी द्यायलाच हवी. आणि जोपर्यंत शासन देणार नाही तोपर्यंत आमचा प्रोटेस्ट चालू राहील.
शिक्षक भारतीचा या सरकारचा कार असो विकास। शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन कल्पना दिली आणि दिवाळी सुट्टीचा क्लेशकारक जीआर मागे घेण्यास भाग पाडले। परंतु या कोविड-19 भीषण स्थितीतही 50% उपस्थितीच्या जीआर बाबत माननीय महोदया काय निर्णय घेतात याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे। अक्रॉस स्टेट मुंबई।